ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याचं कळत आहे. तर 6 दशकांपासूनची बंदी केंद्रानं आता उठवली आहे. निर्णयांविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचारी आता सहभागी होणार आहेत. 6 दशकांपासून बंदी केंद्रानं आता ही उठवलेली होती आणि या निर्णयाविरोधात आता काँग्रेस आक्रमक झाल्याचंही कळत आहे. या संदर्भातली अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केलेलं आहे याच संदर्भातलं. तर आपण पाहतोय संघाच्या कार्यक्रमामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांवरची 6 दशकांची जी बंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे. या संदर्भातलं काय ट्विट नेमकं जयराम रमेश यांनी केलं आपण पाहूयात. 1966 साली केंद्रानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या RSS च्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यावर बंदी घातली होती आणि आता तो निर्णय योग्य होता असं जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शिवाय मात्र 4 जून 2024 पासून मोदी आणि RSS च्या संबंधांमध्ये दुरावा दिसतोय आणि त्यातच 9 जुलै रोजी केंद्रानं 58 वर्ष जुनी बंदी उठवली आहे असं ट्विट जयराम रमेश यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.